प्रचंड गाजावाजा करत झालेल्या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात गुजरात या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वतःच्या राज्यात भारतीय जनता पार्टीने विक्रमी विजय मिळवलाय. हिमाचल प्रदेशात मात्र भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. या दोन्ही राज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होती. मात्र यावेळी आम आदमी पक्ष हा दिल्लीतील तिसरा पक्षही दोन्ही ठिकाणी रिंगणात होता. दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता हस्तगत करणाऱ्या आपने प्रचाराचा धुरडा उडवला होता आणि गेल्या काही आठवड्यांपासून हा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानीही होता. त्यामुळे या पक्षाच्या कामगिरीबाबत प्रचंड उत्सुकता होती. मात्र आपची कामगिरी ज्या प्रकारे त्यांनी चित्र प्रोजेक्ट केलं होतं तशी झालेली नाहीये. 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्रद्रोही लोकांच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जातोय. महाराष्ट्राचं अस्तित्व नाकारलं जात आहे. महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगून महाराष्ट्र तोडला जातोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले जात आहेत. या सर्वांच्या विरोधात मुंबईतील जिजामाता उद्यानापासून विराट मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग कारणीभूत आहेत. कर्नाटक निवडणूक समोर ठेवून आता महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्र प्रेमी आहेत त्या सर्वांना आम्ही मोर्चासाठी बोलवलंय. मराठी भाषिकांवर अजूनही कानडी अत्याचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील वाहनांना काळं फासलं जात आहे. परंतु अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, नेता नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रानेच नेहमी संयम पाळायचा का? राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी संसदेत याविरोधात आवाज उठवला. मात्र बाकीचे खासदार कुठे होते असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. निवडणुकांमध्ये सातत्याने पीछेहाट अनुभवत असलेल्या काँग्रेसने बऱ्याच काळानंतर विजयाची चव चाखली आहे. त्या पक्षाने भाजपचा पराभव करत हिमाचल प्रदेशची सत्ता मिळवली. त्यामुळे राजस्थान आणि छत्तीसगड पाठोपाठ काँग्रेसच्या हाती स्वबळावर तिसऱ्या राज्याची सत्ता आली आहे. ती घडामोड पुनरुज्जीवनासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसचे मनोबल उंचावणारी आहे. विधानसभेच्या 68 जागा असणाऱ्या हिमाचलात भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच मुख्य लढत झाली. त्या राज्यात दर 5 वर्षांनी सत्ता बदल होण्याची परंपरा 1985 पासून सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवलाय. तर भाजपने 23 जागांवर विजय मिळवला असून 2 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमताचा आकडा पार केल्याने हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. परंतु काँग्रेसला भाजपकडून ऑपरेशन लोटसची भीती वाटते. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने आपल्या विजयी आमदारांना हिमाचल प्रदेशमधून राजस्थानला हलवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे शिमल्याला रवाना झालेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान केला जात असल्याचा मुद्दा आज पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला. शिवसेनेचे विनायक राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तर ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत या मुद्द्याला वाचा फोडली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रातील खासदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत असल्याच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात तीव्र चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान केला जात आहे अशी तक्रार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळालाय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व असा विजय प्राप्त झाला. या विजयाने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढलेत. 27 वर्ष राज्य करूनही जो विश्वास मतदारांनी दाखवला त्यावरून हेच स्पष्ट होते की लोकांना वाटतं फक्त मोदीच विकास करू शकतात असं फडणवीस यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं. हिमाचल प्रदेश भाजपाध्यक्ष JP नड्डांचं राज्य असून तेच त्यांना टिकवता आलेलं नाही अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यावेळी कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा अजित पवार यांनी फेटाळून लावला. हा निकाल 7 डिसेंबर 2022 रोजी शिंदे फडणवीस सरकारच्या काळात झाला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलाय. निवडणूक आयोगाने पक्षावरील आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी कागदपत्रांची मागणी दोन्ही गटांकडे केली होती.
पक्षावरील आपला वाद सिद्ध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने 20 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज निवडणूक आयोगासमोर सादर केलेत. आज गुरुवारी अर्ज जमा करण्याचा शेवटचा दिवस होता, तर शिंदे गटाने देखील प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल केलेत. यामुळे निवडणूक आयोगासमोरील लढाई अधिक तीव्र होणार असल्याचं चित्र. भारताने गुगलला ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करण्यास सांगितले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गुगलला जारी करण्यात आलेल्या पत्रात फेअरप्ले, परिमॅच, बेटवे आणि यूट्यूब या ऑनलाईन जुगार कंपन्यांच्या जाहिराती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे थांबवण्यास सांगण्यात आलं. अल्फाबेट इंकने गेल्या आठवड्यात गुगल इंडियाला दिलेल्या पत्रात कंपनीला फेअरप्ले, परिमॅच, बेटवे आणि यूट्यूब सारख्या बेटिंग प्लॅटफॉर्मसारख्या शोध परिणामांमधून सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती त्वरित काढून टाकण्यास सांगितलं होतं. इराणमध्ये भडकलेल्या हिजाब विरोधी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी प्रथमच एका व्यक्तीला फाशी देण्यात आली आहे. निम लष्करी दलातील सैनिकाला जखमी केल्याबद्दल एका व्यक्तीला आज फाशी देण्यात आली. मोहसिन शेकारी असं फाशी दिलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला राजधानी तेहरानमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यावर मॅचेटने हल्ला केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. रास्ता रोको आंदोलनादरम्यान बंदोबस्तावर असलेल्या इराणच्या रिव्होल्युशन गार्डच्या शाखेतील या सुरक्षा रक्षकावर आंदोलकांनी हल्ला केला होता. या प्रकरणी शेकारी याला 23 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवण्यात आलं होतं.